एका ॲथलेटिक्स कोचवर गुंडांनी चाकून हल्ला केल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिकच्या आसाराम पुलाजवळ ही घटना घडली आहे. ॲथलेटिक्स कोच वैजनाथ काळे मुलींना प्रशिक्षण देत होते आणि त्यावेळी काही गुंडांनी या मुलींची छेड काढली. हे छेड काढणाऱ्या गुंडांना कोच वैजनाथ काळे यांनी प्रतिकार केला. याच रागातून या गुंडांनी वैजनाथ काळे यांच्यावर चाकून हल्ला केला. जखमी वैजनाथ काळे यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. स्टेट आणि नॅशनल लेवलचा खेळाडू आहे. नाशिकचं महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत आहेत. ते जीवाचं रन करत आहेत महाराष्ट्राला काहीतरी मिळवण्यासाठी. त्यांचीच असुरक्षितता असेल तर सामान्य नागरिक असं काय असणार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.